टेन्थ मैथमेटिक्समें पार्ट वन मधला सेकंड चैप्टर क्वाड्रैटिक इक्वेशन टाका हेडिंग क्वाड्रैटिक इक्वेशन बघा एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू जीरो ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू जीरो इज द स्टैंडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रैटिक इक्वेशन तीन टर्म असतात क्वाड्रैटिक इक्वेशन मध्ये स्क्वेअर टर्म वराइबल टर्म नंबर टर्म तीन टर्म कोणत्या कोणत्या स्क्वेअर टर्म हे ए बी सी हे काय आहेत रियल नंबर्स आहेत वास्तव संख्या आहेत ए इज नॉट इक्वल टू जीरो बरोबर ए बी सी आर रियल नंबर्स ए इज नॉट इक्वल टू जीरो ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू जीरो इज द स्टैंडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन त्याच्यामध्ये तीन टर्म असतात कोणत्या कोणत्या स्क्वेअर टर्म वराइबल टर्म नंबर टर्म एक्झाम्पल सांगतोय का हे क्वाड्रेटिक इक्वेशनचं एक्झाम्पल आहे याला काय म्हणायचं स्क्वेअर टर्म कारण एक्सचा स्क्वेअर आहे फक्त एक्स आहे वराइबल टर्म फक्त नंबर असतंय नंबर टर्म असे तीन टर्म असतात कोणते कोणते स्क्वेअर टर्म वराइबल टर्म नंबर टर्म येते लक्षात लिहून घ्या बोर्डावर झालं मग दिलेलं एखादं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का नाही कसं ठरवायचं दिलेल्या इक्वेशन मध्ये एकच टाईपचं वरायबल असावं एक्स एक्स आणि त्याचा इंडेक्स म्हणजे पॉवर
हायेस्ट पावर टू असावा, या दोन गोष्टी आता तुम्हाला गणित करून दाखवल्यावर कळेल। पेज नंबर 31 वर सॉल्व एक्झाम्पल आहे चार, ते लिहून घ्या सगळेजण। मी करून दाखवतो आणि मग तुम्हाला करायला देतो। बघा, या दिलेल्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे का दोन आहेत? एक्स इज ओनली वन व्हेरिएबल, एंड मैक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज, इंडेक्स म्हणजे घातांक, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज किती हो? टू। देअरफोर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। बरोबर आहे। आता बघा, किती व्हेरिएबल आहेत? नाही, एकाच ठिकाणी करायचं आपण, व्हेरिएबल एकच आहे का नाही? वायच। आणि त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? हा, टू आहे। दोन गोष्टी असल्या की म्हणायचं इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग का म्हणून सांगा, वाय इज ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज टू। बरोबर। Therefore, it is a quadratic equation. Variable किती आहेत सांगा? एकच। पण मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट टू, किती आहे सांगू नका? टू नाही म्हणून सांगा, थ्री आहे का फोर आहे का ते सांगत बस, नॉट टू। देअरफोर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। कळालं? मग याचं उत्तर काय लिहू सांगा बरं, सांगा। यम इज ओनली वन व्हेरिएबल and maximum index of a variable is किती हो? not two, दोन नाही, three आहे म्हणू का? not two। therefore it is not a quadratic equation, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही।
बघितल्याबरोबर तुम्हाला नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन वाटू शकते का बर इंडेक्स टू नाही म्हणून पण ज्या वेळेस असे दोन ब्रॅकेट दिलेले असतात त्यावेळेस त्यांच्याकडे बघून उत्तर लिहू नका त्या ब्रॅकेटला सॉल्व करा सोडवा आणि मग ठरवा मग सोडवायचं कसं सातवीत शिकलेला आहे दोन कंसाचा गुणाकार कसं करतो आपण दोन ब्रॅकेटचा अगोदर एल ना मल्टीप्लाय करा एल इंटू एल एल स्क्वायर एल इंटू मायनस फाईव्ह एल टू इंटू एल टू एल टू फाईव्ह ज टेन एल स्क्वायर मायनस फाईव्ह एल प्लस टू एल मायनस थ्री एल मायनस टेन इज इक्वल टू झिरो आत्ता ठरवा सांगा बरं काय एल इज ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट नाही इज टू देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन का म्हणून सांगा बरं एल इज ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज काय सांगा टू देअरफोर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन आता 2.1 मध्ये दुसऱ्यात किती गणित आहेत बघा बरं हे बोर्डावरल्या अगोदर चार लिहून घ्या ते सहा प्रॉब्लेम अगोदर तुम्ही करा नंतर मी करून दाखवतो कळालं ना दोन गोष्टी कोणत्या बघणार व्हेरिएबल एकच आहे का आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स इंडेक्स नाही मॅक्झिमम इंडेक्स बरेच जण का म्हणतात इथं टू आहे की मग टू आहे पण मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट टू म्हणून इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा
बघा दुसऱ्यामध्ये सहा प्रॉब्लेम आहेत. पहिला इथं काय लिहायचं वाक्य तुमचं तुम्हाला माहीत आहे, मी ते लिहिण्यात वेळ घालत नाही. इट इज अ क्वाड्रॅटिक, एक्स इज अ ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज टू, therefore it is a quadratic equation. पण त्यात असंच करचाल तुम्ही, मी ते लिहिण्यात वेळ घालणं गेलो आहे. y square is equal to 5y minus 10. ह्याला जरा स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे एका साईडला घेतो. कसं सांगा, y square minus 5y plus 10 is equal to 0. परत तेच वाक्य सांगा, y is a only one variable and the maximum index is a 2, therefore it is a quadratic equation. Third, हे डिनॉमिनेटरचं वाय असल्यावर आपल्याला आयडेंटिफाय करता येणार नाही. व्हेरिएबल हा डिनॉमिनेटरचा काढून टाकावा लागेल आपल्याला, आणि मगच आपल्याला आयडेंटिफाय किंवा करावं लागेल की इज इट क्वाड्रॅटिक ऑर नॉट. मग हे वाय जे काढायचं आहे ते काढण्यासाठी मला काय करावं लागेल, मल्टीप्लाय बाय वाय ऑन बोथ साईड. सांगा, वाय इंटू वाय स्क्वेअर, y into 1 by y into 2. y कट झाला, y क्यूब प्लस 1 2y. इकडं आलं y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. y इज अ ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज not 2,
therefore it is not a quadratic equation. बराबर. चौथा, परत इत भी तीच अड़चण. कोणती अड़चण सांगा? डिनॉमिनेटरला एक्स असल्यानंतर आपल्याला आयडेंटिफाय करता येणार नाही, अगोदर ते एक्स काढावं लागेल. कस लिहू नक्की जरा, नाही तर थांब, तुम्ही लिहितोस सांगा. डिनॉमिनेटरचं एक्स काढण्यासाठी काय करू? मल्टीप्लाय बाय एक्स ऑन बोथ साइड. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वायर प्लस वन माइनस टू एक्स एक्स स्क्वायर प्लस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू जीरो. का म्हणणार सांगा? एक्स इज अ ओनली वन वेरिएबल एंड अ मैक्सिमम इंडेक्स इज अ टू, देअरफोर इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. असं एक आत्ता होतं बघा तुमच्याकडे, ह्याच्याकडे बघून तुम्हाला ठरवता येणार नाही की हे क्वाड्रॅटिक आहे का नाही. तुम्हाला काय करावं लागेल? ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल अगोदर, आणि मग ठरवावं लागेल. करू यम न करा. यम स्क्वेअर मायनस फाईव्ह यम प्लस टू यम, टू फाईव्ह ज टेन. यम स्क्वेअर मायनस थ्री यम मायनस टेन इज इक्वल टू झिरो. बरोबर. मग का म्हणणार आता इथं? यम इज अ ओनली वन वरायबल अँड अ मॅक्झिमम इंडेक्स इज अ टू, देअरफोर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सिक्स सांगा. यम क्यूब थ्री यम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू थ्री एम क्यूब. कस करू द्या सांगा? क्यूबला एकत्र अलीकडे घ्या. एम क्यूब मायनस थ्री एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू झिरो. थ्री एम क्यूब मधून एम क्यूब गेले मायनस टू एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू झिरो. बरोबर आहे का? यम इज अ ओनली वन वेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट टू, देअरफोर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर. कंप्लीट करा. लगेच प्रॉब्लेम सेटमध्ये गणित असलं. पेज नंबर 54 वर सगळ्यात वर दोन नंबरचा. तीन गणित आहेत ते भी कंप्लीट करू लगेच. आधी बोर्डावरलं तर कंप्लीट करा. तिथं लिहायचे आहेत बरं का वाक्य सगळे. मी पहिल्या चार गणिताला सगळे वाक्य लिहून दिलेलं असल्यामुळं मी आता जास्त लिहिलं नाही.
तुम्हाला जे गरजेचं आहे तेवढं बोर्डावर लिहिलं मी, सॉल्व केलेलं, त्याच्या खालचं उत्तर तुम्हाला लिहिता येते. झालं. ते प्रॉब्लेम सेटमधले तीन गणित बघू. बघा, एक्स स्क्वायर प्लस टू एक्स प्लस एलेवन इज इक्वल टू झिरो, इथे तर प्लेन आहे, काहीच अडचण नाही. एक्स इज अ ओनली वन व्हेरिएबल अँड अ मॅक्झिमम इंडेक्स इज अ टू, देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता जरा नीट बघा दुसरं. त्याही एक्स स्क्वायरला इकडं घ्या, एक्स स्क्वायर मायनस एक्स स्क्वायर मायनस टू एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो, कट झालं. एक्स इज अ ओनली वन व्हेरिएबल अँड अ मॅक्झिमम इंडेक्स इज अ नॉट अ टू, देअरफोर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर, नॉट. तिसरा, ब्रॅकेट सॉल्व करू. बरोबर आहे, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर टू इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर टू एक्स स्क्वायर. एक्स स्क्वायर प्लस टू टू ज फोर एक्स प्लस टूचा स्क्वायर फोर इज इक्वल टू टू एक्स स्क्वायर. त्या टू एक्स स्क्वायरला इकडं आणू. एक्स स्क्वायर मायनस टू एक्स स्क्वायर प्लस फोर एक्स प्लस फोर इज इक्वल टू झिरो, मायनस एक्स स्क्वायर प्लस फोर एक्स प्लस फोर इज इक्वल टू झिरो. का म्हणणार? एक्स इज अ
only one variable and the maximum index is 2. Therefore, it is a quadratic equation. Kara complete. Thank you.